नमस्कार मी मेकना मेकनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं पालकाचं एक नवीन रेसिपी बनवणार आहे जे की सगळ्यांना खूप आवडेल आणि खूप असं लवकर होणारं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर ही रेसिपी आहे पालक पराठा आज आपण इथं नवीन पद्धतीने बनवणार आहोत खूप छान होणार आहे तर त्यासाठी मी इथं एका भांडीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण एक, एक मोठ्या वाटीने दोन वाटी एवढं इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक पाव वाटी एवढं मी याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे बेसन घातल्यामुळे हे पालक पराठा आहे तो खूप छान लागणार आहे छान असं खरबोश भाजला जाणार आहे त्याचबरोबर मी इथं एक अर्धा चमचा एवढं ओवा इथं हाताने छान असं चुरून घातलेलं आहे अर्धा चमचा जिरा ह्याच्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर थोडंसं हळद ह्याच्यामध्ये घात घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमचा एवढं मी इथं चिली फ्लेक्ससुद्धा घालणार आहे चिली फ्लेक्स घातल्यामुळे खूप छान लागणार आहे आणि त्याचबरोबर एकच चमचा मी इथं हिरव्या मिरची लसूण अद्रकाचं इथं ठेचा आहे तर ते ह्याच्या मी ते मी इथं घातलेलं आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा चिली फ्लेक्स नाही घातलं तरी चालेल त्याचबरोबर मी इथं एक मोठा त्याचबरोबर मी इथं एक अर्धी वाटी एवढं बारीक चिरलेलं कोथिंबीर याच्यामध्ये घातलेलं आहे कोथिंबीर घातल्यामुळे पालकाचं पराठ्याला खूप छान असं लागतं त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालायचं नसेल तुम्हाला तर नाही घातलात तरीही चालेल पण एकदा घालून बघा खूप छान लागतं त्याचबरोबर मी इथं दुसऱ्या मांडीमध्ये पालक आहे तो पहिलं धुवून घेतलं त्यानंतर थोडंसं वा सुकवून घेतलं त्यानंतर इथं बारीक असं कट करून घेतलेलं आहे तर ते सगळं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे साधारण एक मोठ्या वाटीनं दोनच वाटी, वाटी हे पालकाचं मी इथं घालून घेतलेलं आहे तर सगळ्या पिठांमध्ये हे पालक किंवा सगळे मसाले आहेत तो मिक्स करून घ्यायचा आहे तर आपण ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे त्यामुळे तर खूपच छान लागणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये तूप किंवा तेल काही वापरू शकता तर सगळं पिठामध्ये पालक आणि मसाले मिक्स करून झाल्यावर मी इथं थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी थोडं थोडंसं पाणी घालून ह्याला छान असं इथं मळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असं छान घट्ट इथं करून घेतलेलं आहे तर हे आता बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा वीस मिनिट तर पंधरा वीस मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता पीठ आहे तो छान असं मौसूद झालेलं आहे तर आता ह्याच्यामधला असंच एक मी इथं गोळा घेणार आहे तर तुम्हाला जेवढं मोठं किंवा छोटं इथं पालक पालक पराठा बनवायचा आहे तेवढं तुम्ही इथं गोळा घेऊ शकता तर मी साधारण थोडंसं मोठंच घेतलेला आहे तर ह्याला आपल्याला पहिलं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी हे छान असं गोल असं लाटून घेतलेलं आहे आणि खूप जास्त असं पातळ वगैरे नाही करायचं तर ह्याला आपल्याला अजून इथं एकदा लाटून घ्यायचं आहे तर आता मी एवढं इथे लाडून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला इथं तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकता तेल लावल्यामुळे ही छान लागतो तर तुम्ही इथं बघू शकता मी सगळीकडे हे चमच्याने तूप इथं घालून घेतलं त्यानंतर हाताने असं सगळीकडं पसरवून घेतलं चमच्यानी पसरवलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे दोन्ही बाजूने म्हणजे सगळ्या चारही बाजूने मी असं ह्याला दुमडवून घेणार आहे तर हे पहिलं मी दोन्ही साईडने दुमडवून घेतलं आणि त्यानंतर आता हे बाजूनसुद्धा मी इथं दुमडवून घेणार आहे तर वर मी थोडंसं तूप लावलेलं आहे तूप नाही लावलं तरीही चालेल इथं तर मी इथं थोडंसं लावलेलं आहे आणि ह्या बाजूसुद्धा मी असं चपटक करून घेतलेलं आहे छान असं चौकणी करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्याला अजून एकदा इथं लाटून घ्यायचं आहे तर, परतेक पीटी तर परतेक चा। चा था था मी याला परत एकदा पीठ इथं लावून घेतलेला आहे तर आता आपण इथं हलक्या हाताने परत एकदा लाटून घ्यायचं आहे खूप पातळ किंवा खूप असं जाडसर नाही ठेवायचं मध्यम आकाराचं आपल्याला हे चौकनी असं पराठा इथं बनवून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता तेवढं पातळही नाही आणि तेवढं हे पण नाही असं मी इथं हे लाटून घेतलेलं आहे बाजूला तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला होता छान असं तवा आहे तो गरम झालेला आहे तर गॅस इथं बारीक किंवा मध्यम ठेवायचं आणि त्यानंतर हे पराठा आपल्याला इथं भाजण्यासाठी घालायचं आहे तर एक मिनट इथं झालेला आहे तर आता आपण ह्याला पलटी करून घेऊयात तर तुम्ही इथं बघू शकता मी ह्याला छान असं पलटी करून घेतलेला आहे है, आणि ह्याच्यावरती आपल्याला आता तेल किंवा तूप ह्याच्यावर लावायचं आहे तुम्ही तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण कमी जास्त लावू शकता तर सगळीकडे मी जारी बाजूने हे लावून घेतलेलं ला आहे तर एक दोन मिनटानंतर मी परत ह्या बाजूलासुद्धा पलटी करून घेत आहे तर, गैस ला गैस ला तर मी इथं गॅस बारीकच ठेवलेला आहे बारीक किंवा मध्यम गॅसवरच आपल्याला हे इथं शेकून घ्यायचं आहे तर ह्या बाजूलासुद्धा मी इथं तूप लावून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपला पराठा आहे तो, तो खूप छान होणार आहे आणि ह्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे तर मी इथं उलतण्याने सगळे चारू बाजूने असा हलक्या त्याने दाबत ह्याला भाजून घेत आहे तर मी पलटी करून घेतलेला आहे ह्याचा कलर बघू शकता छान असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही साईडने छान असं भाजलं गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने छान असं सा भाजलं गेलेले आहेत तर आता आपण ह्याला काढून घेऊयात आणि त्यानंतर मी इथं सगळे पराठे आहेत तो करून घेतलेला आहे साधारण एक चार ते पाच इथं माझे पराठे बनून झालेले आहेत तर तुम्ही सगळ्याचा कलर बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि हे खायला तर खूपच छान लागणार आहेत तर अजून हे गरम आहेत तर मी आत्ता तुम्हाला इथं काढून दाखवते एक तर अजून हे गरम असल्यामुळे मला इथं काढायला येत नाही आहे पण तुम्हाला इथं वर्ण दिसत असेल खूप छान झालेले आहेत तर हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत किंवा लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागतात लहान मुलांना तर खूपच आवडतात तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने घरात एकदा नक्की करून बघा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय